द द लॉर्ड वी वेलकम ऑल व्यूअर्स आर ऑन प्लॅटफॉर्म्स थ्रू वर्ल्ड इन मॅचलेस नेम संपूर्ण जगभरातून जे वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आम्हाला ऑनलाईन पाहत आहे तुम्हाला सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये स्वागत आहे

देवाच्या अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टे जयश्री यांचं जोरात टाळ्या बाजून आपण स्वागत करूया लॉर्ड देवाला धन्यवाद ग्रीटिंग्स टू यू ऑल इन द मॅचलेस नेम ऑफ जीसस क्राइस्ट आवर लॉर्ड प्रभु येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावामध्ये तुम्हा सगळ्यांना आमच्या शुभेच्छा टुडे इज अ वंडरफुल डे आजचा दिवस महान आणि अद्भुत आहे गॉड इज गोइंग टू डू सम मार्वेलस थिंग्स इन योर लाइफ देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी महान कार्य करणार आहे सो ओपन योर हार्ट अँड योर माइंड तो आपलं हृदय उघडा आपलं मन उघडा ही टू व्हाट गॉड हॅज टू टेल यू आणि देवाला तुम्हाला जे सांगायचं आहे त्याकडे लक्ष लावा योर लाईफ विल बी मेड म्हणजे तुमचं जीवन बनेल नथिंग इज टू बॅड व्हेन गॉड इज अराउंड देव आपल्याबरोबर

याकोबाच्या संतानां तुम्ही नाश पावलेला नाही प्रेस गॉड देवाला धन्यवाद गॉड इज सेंग परमेश्वर म्हणतो आय एम द लॉर्ड की मी परमेश्वर आहे आय डोंट चेंज आणि मी बदलत नाही दॅट्स वाय द सन्स ऑफ जेकब आर नॉट कन्झ्युम म्हणून याकोबाच्या संतानांचा अजूनपर्यंत नाश झालेला नाही वी विल सी हु दी सन्स ऑफ जेकब आपण हे बघू की याकोबाचं हे संतान म्हणजे कोण बट बिफोर दॅट आय वुड लाईक टू से पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायला आवडेल एवरीथिंग

And it is change that brings destruction. Where there is no change, there is no destruction. But where there is change, there is ruin. It is change that affects our lives. If you look around you, you see that everything is dying. Everything is decaying. What is your today, tomorrow?

फ्लक्च्युएशन ऑन दिस अर्थ म्हणजे हा चढ उतार जो असतो ना तो या भूतलावरती प्रत्येक स्वरूपामध्ये दिसून येतोच देर इज नो कन्सिस्टन्सी आणि त्याच्यामध्ये सातत्य दिसत नाही टुडे बी युअर वन थिंग आज आपण एक गोष्ट ऐकतो टुमॉरो यू युअर अनदर थिंग आणि उद्या काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं इट्स ऑल चेंज सगळं बदलत आहे

बट इन द मिड्स ऑफ इट ऑल पण या सगळ्यामध्ये गॉड इज इस्से परमेश्वर म्हणतो ओनली वन दॅट आर नॉट चेंज मी एकमेव असा आहे की जो बदलत नाही फ्रेज गॉड म्हणून देवाला धन्यवाद दॅट शुड रिअली एनकरेज अस आणि त्यातनं आपल्याला खरं म्हटलं तर खरोखर प्रोत्साहन मिळालं पाहिजे बिकॉज कारण वन वी आर सराउंड विथ सो मच ऑफ चेंज जेव्हा इतका सारा बदल आपल्या अवतीभोवती असतो अँड वी फाइंड दॅट गॉड डस्ट नॉट चेंज आणि आपल्याला असं आढळतं की देव मात्र कधीच बदलत नाही दॅट शुड एनकरेज अस त्यात आपल्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे बिकॉज टाइम ऑल्सो चेंज कारण वेळही बदलते पीपल चेंज काळ बदलतो माणसं बदलतात बट गॉड डज नॉट चेंज पण देव नाही बदलत इवन यू मे चेंज टुवर्ड गॉड आणि कदाचित तुम्हीही देवाप्रित्यर्थ बदलाल

गॉड सॅट एकदा देव म्हणाला आय हॅव लव यू विथ एव्हर लास्टिंग लव्ह सनातन प्रीतीने मी तुझ्यावर प्रीती केली आहे मी दिस काईंड ऑफ लव्ह केनॉट बी सीन ऑन म्हणजे या पद्धतीचं प्रेम तर या जगात कुठे बघायलाच मिळत नाही ओन्ली गॉड कॅन्स फक्त देवच असं म्हणू शकतो आय यू की माझं जेव्हा तुझ्यावर प्रेम आहे असं मी म्हणतो आय लव यू फॉर तेव्हा खरोखर माझं तुझ्यावर कायम प्रेम आहे धर विल नॉट बी एनी चेंज आणि त्यात काहीच बदल होणार नाही फ्रेश गॉड म्हणून देवाला धन्यवाद

इट ऑ नॉट चेंज लाईक द शॅ डॉज दॅट की पॉन्च चेंज आणि जसं सावली बदलत राहते तसा तो बदलत नाही

वी ऑन दिस अर्थ इज बिकॉज पीपल नॉट या पृथ्वीवरती आपल्याला सगळ्यात जास्त वेदना आणि यातना का होतात कारण की माणसं विश्वास ठेवण्या जोगी राहत नाही देवाकडे पहा डोंट चेंज देव म्हणतो मी बदलत नाही बिकॉज आय डोंट चेंज यु विल लुक आणि मी बदलत नाही म्हणून तुम्ही जगाल असं तो म्हणाला इफ आय कीप ऑन चेंजिंग यु विल नॉट बदलत राहिलो तर तुम्ही जगणार नाही Bible says in Daniel six verse twenty six. Daniel sa sava adhyaye ani that la savi vachan mantra. The God of Daniel. Daniel sa dev. He is the living God. to Jivan te deva And steadfast forever. And tachamade kaiyam te satatya

जे काही तुम्ही विकत घेतलं पाकिटं म्हणा बाटल्या म्हणा इट ऑलवेज हॅज द एक्सपायरी डेट त्याच्यावरती ना एक्सपायरी डेट नेहमी आता लिहिलेली असते एव्हरीथिंग हॅज अ एक्सपायरी डेट आता आपण बाजारातन किंवा मार्केटमधनं जे काही घेतो त्याच्यावरती एक्सपायरी डेट ऑलरेडी लिहिलेली असते की या या तारखेपर्यंत वापरा ओनली गॉड हॅज नो एक्सपायरी डेट फक्त देव एकमेव असा आहे की ज्याला एक्सपायरी डेट नाहीये नो एक्सपायरी डेट म्हणजे मरायची डेट ज्याला म्हणतात बोली भाषेत ती मरायची डेटच देवाला नाहीये ही लिव्स फॉर एव्हरी पण देवामरण जिवंत आहे कायमचा जिवंत आहे आपल्या अवतीभोवती जे काही आहे ना ते सगळं बदलत आहे राजा का Because everything created by God, it responds to time, or it is governed by time. Anything that is governed by time will perish. काय वेळ ज्या कुठल्या गोष्टींना चालवत आहे त्या गोष्टी एक ना एक दिवस नाश पावणार आहेत वेळेखाली राहणाऱ्या गोष्टी नाशच पावत असतात वेदर इट इज मॅन ऑर प्लांट ऑर एनिमल मग तो माणूस असो का झाड झुडप असो जनावर असो एक वेळेची मर्यादा असते ना सत्तर ऐंशी नव्वद वर्ष जे की आपण जगतो त्याला म्हणतात वेळेखाली राहणारे नाशच पावत असतात एव्हरी सगळे जण संपूर्ण निर्मिती त्याच्यामध्ये आली मानव जात आली झाडं झुडपं आली वनस्पती आल्या जनावर आली सगळे आले बट गॉड अलोन इज आउट साईड टाइम पण देमेव असा आहे की जो काळा बाहेरचा आहे टाइम डजंट डिफेक्ट गॉड डाळ आणि वेळ याचा परिणाम देवावर होत नाही कारण तो वेळेच्या बाहेरचा आहे थट इज वाय म्हणून वॅन बायबल सॅस बायबल म्हणतं इन एक्झॉटस 3.14, फोर्टीन निर्गमाचा तिसरा अध्ययन त्यातलं चौदावं वचन वॅन गॉड मेट मोज परमेश्वर जेव्हा मोशेला भेटला मोज सैट मोशे म्हणाला लॉर्ड वॉट इज यॉर नेम की प्रभू तुझं नाव काय आहे व्हट इज यॉर नेम प्रभू तुझं नाव काय इज इट जॉन ऑर जेकब ऑर काय तुझं नाव राजू और व्हॉट इज युअर नेम नाव काय प्रभु तुझं नाव काय जॉन जेकब राजू काय गॉड सेट तर ते बोलला इन एक्झॉडस थ्री फिफ्टीन निर्गमाचा तिसरा अध्याय पंधरावं वचन आय एम दॅट आय एम जो मी आहे तो मी आहे मी जो आहे तो आहे नो प्रॉपर नेम असं यथायोग्य नाव काही दिलं नाही एव्हरी वन अ नेम पेरिश आणि ज्या प्रत्येकाला नाव असतं त्या प्रत्येकाचा नाश होतो ना आय एम द टाय ॲम द जो मी आहे तो आहे मीन्स म्हणजे आय एम द सेम ऑल द टाइम मी आहे मी संबोधित आहे तसाच आहे मी बदलत नाही सो फॉ इनवोस्ट फिफ्टीन यूसेस मग पंधराव्या वचनात तो म्हणतो दिस इज माय नेम फॉर एवर हे माझं कायमचं नाव आहे द नेम यू शल कॉल मी फ्रॉम जनरेशन टू जनरेशन पिढ्यान पिढ्याच्या नावाने तुम्ही मला पुकाराल तेच हे माझं नाव काय मी जो आहे तो मी आहे फ्रेज गॉ म्हणजे मी आहे ऋतू बदलत आहेत सगळ्यालाच वेळेचं बंधन आहे there इज time. थिंग्स move फॉरवर्ड आणि जिथे वेळ असते तिथे गोष्टी पुढे जातात दर इज द सीझन ऑफ बर्थ लाईफ डेथ एक जन्म घ्यायची वेळ असते एक आयुष्य जगायची वेळ असते एक मृत्यूची वेळ असते चेंजेस इन द बॉडीज आपल्या शरीरात पण मग तस तसे बदल येत जातात चेंजेस इन द फॅमिली परिवारात पण तस तसे बदल येतात वेळेला धरून चेंजेस फ्रेंड्स आपल्या मित्रांमध्ये मैत्रीणमध्ये पण तसे बदल येत राहतात बायबल उपदेशक तिसरा अध्याय पहिलं वचन बायबल म्हणतं सीझन टू अव्हरी पर्पस अंडर स्वर्गाखालच्या प्रत्येक संकल्पाला एक ऋतू आहे ओनली थिंग गोष्ट जी सातत्याने असते ती म्हणजे बदल चेंज इज द ओनली कॉन्स्टंट जे म्हणतात तो हा प्रकार की एकच गोष्ट जी सातत्याने आहे ती काय बदल सातत्याने होतच राहतो आणि इट कॅन बी पॉझिटिव्ह आणि तो बदल एक तर सकारात्मक असेल नाहीतर नकारात्मक असेल बिकॉज चेंज इज नॉट ऑल ऑलटुगेदर बॅड कारण की बदल जो असतो ना तो असा म्हणजे सर्वस्वी वाईट नाही बिकॉज चेंज फॉर द बेटर इज गुड कारण चांगल्याकडे झालेला बदल चांगला असतो बट ऑल बट नॉट ऑल चेंज इज चेंज फॉर द बेटर पण सगळे बदल चांगल्याकडे झालेले बदल नसतात मोस्ट ऑफ द चेंज इज कॉज स्ट्रेस इन अर लाईफ जास्तीत जास्त बदल जे होतात ते आपल्या जीवनावरती ताणतणाव आणतात इट कॉज स्ट्रेन अँड अनसर्टनिटी आणि त्याच्यातनं आपल्या हृदयामध्ये एक अनिश्चितता येते आणि दडपण वाढतं ज्याला टेन्शन म्हणतात बट दोस ट्रस्ट ऑन गॉड परंतु तरीही जी माणसं देवावरती विश्वास ठेवतात दे इन ऑफ चेंज ती माणसं मात्र बदल जरी झाला तरी त्या बदलात आनंदी राहू शकतात बिकॉज कारण इट डस नॉट मॅटर संपूर्ण जग जरी बदललं तरी काही फरक पडत नाही बिकॉज ट्रस्टिंग ऑन द अनचेंजिंग आणि ते न बदलणाऱ्या देवावर विश्वास ठेवून फ्रेज वाय वी आर नॉट अ फ्रेंड आणि म्हणून आपण घाबरत नाही बिकॉज कारण ट्रस्टिंग ऑन द गॉड आपण अनंत कालच्या देवावरती विश्वास ठेवून जगत आहोत

पीपल स्टार्टेड ब्रेकिंग God's covenant. मग किंतु परंतु लोकांनी मात्र देवाचे करार तोडायला सुरुवात केली मग जेव्हा केव्हा इस्रायली मुलं हॅड ट्रबल जेव्हा किंवा इस्रायली मुलांना त्रास व्हायचा द पीपल ऑफ द वर्ल्ड मॉक्ट ॲट द त्याला जगातली माणसं मग मा त्यांना बघून त्यांची टीका करायची म्हणजे थट्टा करायची युअर गॉड आणि देवाची सुद्धा टीका करायची गॉड मग त्यांना म्हणायची की कुठे रे तुमचा देव ही इज अ चेंजिंग बदलणारा देव आहे तुमचा ही इज नॉट हेल्पिंग यू तो काही तुम्हाला मदतच करत नाहीये

की देवाने दिलेलं हे उत्तर आहे आय वुड नो मोर रिजेक्ट माय पीपल की याच्या पुढे मी माझ्या लोकांना नाकारणार नाही आय वुड नो मोर रिजेक्ट माय पीपल दॅन आय वुड चेंज माय लॉस ऑफ नाईट अँड डे ऑफ अर्थ अँड स्काय योवा म्हणतो इरम्या तेहतीस पंचवीस मी वाचते योवा असे म्हणतो जर माझा दिवसाचा व रात्रीचा करार टिकणार नाही जर मी आकाशाचे व पृथ्वीचे नियम स्थापले नाहीत तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद यांची संतती मी अशी टाकून देईन

फॉर फॉर अ मोमेंट जरी काही क्षणांसाठी मी त्यांना सोडलेलं असलं बट विथ विथ ग्रेट कंपॅशन विल टेक मी मी तरी महान त्यांना परत माझ्याकडे आणीन वेंट अवे इस्रायल वेंटेड जेव्हा इस्रायल देवापासून लांब गेलं गॉड ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यावेळेला देवाने या इस्रायल संपूर्ण जगात पांगवलं

फॉर मोर टू थाउजंड तर दोन हजारापेक्षा जास्त वर्षांपासून समाज अख्ख्या देशात म्हणजे थोडे या देशात 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 थोडे थोडे त्या त्या त्यांची भाषा होती हिब्रु विच वॉज दोली टंग ऑफ द बायबल जी होती बायबलची पवित्र भाषा बट फॉर टू थाउजंड इयर्स पण दोन हजार वर्ष दे लिवड इन मेनी कंट्री देशांमध्ये जगले

आणि होता होता ते हिब्रू भाषा बोलायला विसरले दे ऑल टू लँग्वेज ऑफ आणि ज्या देशांमध्ये ते स्थायी झालेले होते त्या देशा देशाच्या भाषा त्यांनी शिकून बोलायला सुरुवात केली पीपल सेड लोक म्हणाले गॉड गॉड इज अ चेंजिंग की तुमचा देव बदलणारा देव आहे बट पण बिड नॉट गॉड ब्रिंग देवाने त्यांना परत नाही का आणलं

असं नाव दिलं गेलं की हा एक आता देश आहे स्पीकिंग ऑल डिफरंट लँग्वेज पण मग जेव्हा ते सगळे एकत्र आले त्यावेळेला ते सगळे बायदेन वेगवेगळ्या भाषा बोलायला लागलेले होते कारण ते वेगवेगळ्या वेग देशांमध्ये सेटल झाले होते बट सी दिरिकल ऑफ गॉड पण तरी देवाचा चमत्कार पहा हिब्रू लँग्वेज दॅट वॉज लॉस्ट वॉज वन्स अगेन रेस्टोर टू इट स्टेटस हिब्रू भाषा जी त्यावेळेला हरवल्यासारखी वाटत होती त्या भाषेला देवाने तिच्या पूर्वस्थितीला परत आणलं गॉड ब्रॉड दम बॅक आफ्टर टू थाउजंड आणि दोन हजार वर्षांपश्चात देवाने हा इस्रायली लोकांना एकत्र एक केलं आणि नाव दिलं हा इस्रायल देश आहे आता कॅन यू इमॅजिन म्हणजे कल्पना करा इफ यू डोंट टेक केअर ऑफ ओन लँड आपण जर आपल्या स्वतःच्या जमिनीची आपण जर काळजी घेतली नाही सम इन्फिल्ट्रेटर्स तर काही जण येतात ना आक्रमण करून आपली जमीन घेऊन टाकतात की नाही आपली समजा काही छोटी जमीन आहे कुठे आणि त्या जमिनीला जर आपण सांभाळलं नाही तर येतातच असे काही आक्रमण करणारे आणि येऊन आपली जमीन त्यांच्या ताब्यात घेतात येस आणि ते टेक इट द्या आणि अशी घेतात की जणू सेव्हन ट्वेल्व्हॅक्ट ऑन युअर नेम अशी घेतात की जणू ती त्यांचीच होती आणि सात बारा स्वतःचं नाव चढवतात कसं ते विचारू नका आणि मग त्यांच्यावरती तुम्ही केस टाका तुम्ही जाऊन कोर्टामध्ये ते सगळं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा होणार नाही कारण त्याला अंतच नाही

once god loves you he will never back out that's why god sent jesus on this earth. he came to bring you all together गॉड आणि येशू ख्रिस्त या जगात अशासाठी आले की त्यांनी तुम्हाला सर्वांना आपल्याला सर्वांना देवाकडे परत आणावं जी दॉज नॉट मॅन ट्राइंग टू बिकम गॉड येशू काय असा माणूस नव्हता काही की जो देव बनायचा प्रयत्न करतो एव्हरी सेंट वॉन्ट टू बिकम लाईक गॉड प्रत्येक संताला देव बनायची इच्छा असते पण येशू काय असा माणूस नव्हता की जो देव बनायच्या प्रयत्नात होता ही वॉज गॉड ही इज गॉड बट बिकेम मॅन येशू होतेच देव पण माणसाचं रूप धारण करून या जगात अवतरले फ्रेस गॉड देवाला धन्यवाद

न बदलणार एव्हरीथिंग ऑफ गॉड इज अनचेंज म्हणजे देवातले सगळे गुणधर्म न बदलणारे आहेत एव्हरीथिंग ऑफ जीजस इज अनचेंज यशून म्हटलं तर यशून विषयी सुद्धा सगळं न बदलणार आहे देवातले सगळे गुणधर्म न बदलणारे आहे इज मर्सी इज अनएंडिंग देवाची दया कधी संपत नाही इज फेथफुलनेस रिचेस टू द स्काय देवाचा विश्वासूपणा भाळापर्यंत पोहोचेल एवढा पॉवर डज नॉट चेंज पण देवातलं सामर्थ्य बदलत नाही

इन त्यांच्यामध्ये एक अडतीस वर्षांपासूनचा आजारी माणूस होता बिकॉज कारण इट वॉज सेट दॅट अ सर्टन टाइम द वुड कम इन द वॉटर अँड दर ऑफ वॉटर असं म्हटलं जायचं की काही विशिष्ट वेळेला देवाचा दूत येईल त्या पाण्यात उतरेल पाणी हलवेल आणि हललेल्या पाण्यात जो कोणी आजारी माणूस पहिला जाईल तो बरा होईल सो ही वेटेड अँड वेटेड दहा अडतीस वर्षापासूनचा आजारी तिथे वाड बघत वाड बघत थांबला त्याची वेळ मात्र कधी आलीच नाही बट प्रेस गॉड जीजस केम बोलीभाषेत त्याचा नंबरच कधी लागला नाही आणि देवाला धन्यवाद की येशू एके दिवशी तिथे आले अँड जीजस लुक्ड ॲट हिम अँड सेड आणि येशूंनी त्या अडतीस वर्षांपासूनच्या आजाऱ्याकडे पाहिलं आणि येशू त्याला म्हणाले डू यू वांट टू बी वेल बाबा

दॅट विच वॉज डाईंग नाव हॅज लाईफ म्हणजे जे मरायला टेकलेलं होतं ते जगायला लागलो हो आणि चालत घरी गेलं द ऑर्डर इज वी विल बी डाईंग म्हणजे नैसर्गिक क्रम काय होता की आता हा खितपत 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 मरणार आहे बट शीज रिवर्स द ऑर्डर पण यशूंनी तो क्रमच उलटा केला ना ओनली ही कॅन डू इट आणि हे येशूच करू शकतात फक्त आपल्यात तर तसली काही कुवत नाही बिकॉज ही इज द रेझरेक्शन अँड द लाईफ आणि येशू पुनरुत्थान आणि जीवन आहेत देवाला धन्यवाद ही इज द रेट्रॅक्शन अँड द लाईफ पुनरुत्थान आणि जीवन तेच आहेत येशू ही इज द ग्रेट आय ऍम येशू तेच म्हणजे जो मी महान ते फॉर सेंटरीज पीपल आस्क्ड शतकां शतक लोक विचारतात ओ गॉड टोल्ड मोसेस आय ऍम दॅट आय ऍम इज हिज नेम देवाने मोशेला सांगितलं की जो मी आहे तो मी आहे असं नाव देवाने मोशेला सांगितलं स्वतःचं वी वांट अ नेम आम्हाला नाव पाहिजे आफ्टर द लॉर्ड केम तो प्रभू आला

त्यांचं नाव आहे येशू गॉड धन्यवाद ऑलवेज सेट म्हणून येशू नेहमी म्हणाले आय द लिव्हिंग वॉटर मी पाणी आहे ते पाणी कधी मरणार नाही आय एमशन मी पुनरुत्थान आणि जीवन आहे

ऑलवेज येशू नेहमी असणार राहणार सो यू यु डू वरि तुम्ही काळजी करायचं खरं म्हटलं तर काही कारणच नाहीये ट्रबल टाइम्स इज तुमच्या नाही पण येशू हजर आहेत सो ऍम ऍम तर सर्वत्र येशू म्हणाले मी आहे मी आहे टू दोन गोष्टी ते सांगतात आय मिठ की मी अनंत काळचा आहे आणि आय डोंट चेंज आणि मी बदलत नाही या दोन गोष्टी येशू सांगतात की मी अनंत काळचा आहे आणि मी बदलत

मग हातना पळवाट आपण नाही काढू शकत ही सेड आय एम द वे टू गॉड तो म्हणाला देवापर्यंतचा मार्ग मीच आहे दट्स मी इज द ओन्ली वन येशू म्हणाले ना देवापर्यंत पोहोचायचा मार्ग मीच आहे म्हणजे येशू एकमेव ही सेड आय एम द सन ऑफ गॉड येशू म्हणाले देवाचा पुत्र मी आहे फिनिश्ड झालं संपलं ना दट्स मी देयर इज नो अदर सन ऑफ गॉड विषय संपला ना म्हणजे देवाचा आणि कोणी पुत्रच नाही

म्हणून तो म्हणाला माझ्या हातात तुला कोणीही काढू शकत नाही एकदा तू माझा म्हणजे कायमचा माझा आई मीन

God blessed him with a son. देवाने त्याला पुत्राचा आशीर्वाद दिला. When it was impossible to जे have. जेव्हा अशक्य होत संतान होणं त्या वेळेला दिला. Abraham drew near to God. आणि अब्राम देवाच्या जवळ जवळ समीप आला. Abraham obeyed God. अब्रामाने देवाचा आज्ञापालन केलं. Every day he would talk to God. दर दिवशी अब्राम देवाशी बोलायचा.

वन इयर टेन इयर्स ऑर इन इज लाइफ टाइम बट फॉर इटर्निटी आणि देव म्हणाला की अब्राम तात्पुरता माझा मित्र नाहीये तर अब्राम कायमचा माझा मित्र झालेला आहे इफ गॉड टेल्स यू यू आर माय फ्रेंड फॉर एव्हर दॅट मीन्स यू हॅव नो डेथ यू हॅव इटर्निटी जर देव तुलाही म्हणाला की तू माझा कायमचा मित्र झालेला आहेस तर याचा अर्थ तुला मरण नाहीये

असा आहे का तुझा कोणी मित्र इज इट पॉसिबल शक्य आहे का की इतका वेळ कोणीतरी आपला मित्र किंवा मैत्रीण राहावी ही विल वन डे लिव्ह यू तुमचे बाप सुद्धा एके दिवशी तुम्हाला सोडून जाणार आहेत

बिकॉज इफ यू my माय वर्ड इज रॉंग तू मेलास असं म्हणावं लागेल की माझा शब्द चुकीचा आहे बट माय वर्ड इज नेव्हर रॉंग पण माझा शब्द कधी चुकीचा नाहीये एब्राम exulted इन द स्टेटमेंट आणि अब्रामाने तर इतकं वैभव बाळगलं या विधानांमध्ये वॉट अ ग्लोरियस लॉर्ड वी हॅव की किती गौरवशाली आपला देव आहे डू यू वॉन्ट टू बी अ फ्रेंड ऑफ गॉड फॉर एव्हर कायमचा देवाचा मित्र बनायचं का तुम्हाला देन गिव युअर हार्ट टू जीजस कायमचा देवाचा मित्र तुम्हाला बनायचं असेल तर तुमचं हृदय येशूंना द्या बिकॉज जीजस सेड कारण येशू म्हणाले बिकॉज आय लिव्ह यू शाल लिव्ह मी जगतोय म्हणून तुम्ही जगाल Jesus said abide इन मी येशू म्हणाले माझ्यात रहा.

I don't want a love that is hot and cold. I don't want a God who is faithful today, unfaithful tomorrow. I don't want a God who is angry one day, another day he is soft. I need a God who is constant. I need a God who is constant. इफ ही सेज ही लव्स मी ही लव्स मी टिल डेथ की जर तो म्हणाला की त्याचं माझ्यावर प्रेम आहे तर मरेपर्यंत आणि त्याच्याही पुढे त्याचं माझ्यावर प्रेम आहे असा देव पाहिजे अ गॉड हु विल ऑलवेज सपोर्ट मी की जो देव नेहमी मला आधार देईल हु विल टेक केअर ऑफ माय नीड्स जो देव माझ्या गरजा सांभाळेल

त्या सिंहासनावर बसणारा देव नसेल का कायमचा हाउ डिट इज थ्रोन बिकम फॉर एव्हर मग त्याचं झालं बिकॉज सॅट ऑन इट कारण त्या सिंहासनावरती तो देव बसला म्हणून कायमचं झालं बसला नसेल तर मग ते सिंहासन कायमचं असणार फॉरएवर तसं तो देव जर तुमच्या जीवनात आला तर तुमचं जीवन कायमचं बनेल

मग मी म्हणायचो डॅडी की डॅडी डोंट डाई जस्ट सिट ऑन द कॉट अँड दॅट इज इनफ टू गिव्ह स्ट्रेंथ मरू नका आम्हाला सोडून जाऊ नका फक्त कॉट वर बसून राहा त्यातून त्यातून सुद्धा आम्हाला शक्ती मिळते ओनली सिट ऑन द कॉट फक्त कॉटवर बसून राहा सींग युअर फेस तुमचा चेहरा बघून आम्हाला शक्ती मिळते तरी माझे वडील वारले बट वेन गॉड बिकेम माय एव्हर लास्टिंग फार जेव्हा देव माझा सनातन पिता बनला

मी अल्फा आहे ओमेगा पण मीच आहे यस ही डिड डाई ऑन द क्रॉस आणि होय वधस्तंभावरती येशू मरण पावले फॉर आर्स सिन्स आपल्या पापांसाठी बट ही रोज अगेन पण मेल्या पश्चात परत जिवंत सुद्धा झाले दट्स व्हाई ही सेड म्हणून तर ते म्हणाले इन्ट्रॅव्हलेशन 118 प्रगटीकरण पहिला अध्याय 18 वचन आय ऍम द लिव्हिंग वन मी जिवंत आहे आय ऍम द लिव्हिंग वन मी जिवंत आहे आय वॉज डेड मी मेलो होतो

कधीही नाश न पावणारं त्याचं जीवन आहे ज्याला म्हणतात ना अविनाशी हे त्याचं जीवन आहे बायबल सेज इन हिब्रू सेवन फोर्टीन 7:14 सात चौदा बायबल म्हणतं ही कंटिन्यूज फॉर तो कायमचा आहे ही कंटिन्यूज फॉर तो कायमचा आहे

पास त्याला जाना इफ वी हैव नोन हिम तुम्ही जर त्याला जाणलेल असेल देन नो हिम मच बेटर अजून चांगल्या रीतीने त्याला जाणायला लागा लेट हिज वर्ड एक्साइट यू त्याचा शब्द तुमच्यात आनंद घालू दे लेट हिज वर्ड ब्रिंग लाइफ इन यू त्याचा शब्द तुमच्या जीवन आणू दे इवन नाऊ आता सुद्धा एज यू विल बिलीव जसं तुम्ही विश्वास ठेवाल हिज इटर्नल लाईफ विल कम इन यू त्याचा अनंत काळाचे जीवन तुमच्यात येईल ही विल एनर्जीज यू तो तुम्हाला शक्ती देईल ही विल फिल यू विथ एवर्लास्टिंग लास्टिंग आणि सनातन

वी आर आर लिव्हिंग इन इन द द मिड्स ऑफ ऑफ आम्ही नाशातच चेंजिंग थिंग्स बदलणाऱ्या गोष्टींमध्ये आम्ही जगतोय यू आर द इथर्नल वन तू अनंत काळचा आहेस विथ मी बोला माझ्या बरोबर हे माय लॉर्ड माझ्या प्रभू

आणि एक नवीन सामर्थ्य घेऊन येत आहे इज चेंजिंग युअर सिच्युएशन तुझी परिस्थिती बदलत आहे इज चेंजिंग युअर बॉडी तुझं शरीर बदल इज चेंजिंग युअर लाईफ तुझं जीवन बदल इज चेंजिंग युअर सकमस्टन्स आणि तुझी परिस्थिती बदलत आहे वेन लाइफ कम्स इन द मिड्स ऑफ डेथ देव मध्ये जीवन येतं तेव्हा तिथे जीवन यायलाच हवं

वर बघा लुक टू जीजस येशून बघा ही अलोन इज लिव्हिंग एकमेव येशू जिवंत आहेत आणि ही विल नेव्हर डाय आणि येशू कधीच मरणार नाही वन्स ही डाइड फॉर आवर एकदाच आपल्या पापांसाठी येशू मेले नेव्हर अगेन ही विल डाय परत कधीही येशू मरणार नाही ट्रस्ट ऑन हिम त्यांच्यावर विश्वास ठेवा ही विल पुट यू ऑन द पाथ ऑफ लाइफ येशू तुम्हाला जीवनी मार्गावर टाकते ही विल चेंज योर डेस्टिनी आणि तुमच्या आयुष्याची दिशा बदल ही विल ब्लेस यू इन सच अ वे येशू असा आशीर्वाद देतील ना तुम्हाला यू विल फॉरगेट की तुम्ही तुमचा नाश विसरूनच जाल एव्हरी